नमस्कार स्वागत आहे तुमचं अंजलीज रेसिपी मराठीमध्ये आज आपण पाहणार आहे खुसखुशीत रेवडीची रेसिपी तर ही रेवडी अप्रतिम चवीची होते आणि खूप सोपी आहे करायला तर मकर संक्रांत जवळ आली आहे त्याकरता आज आपण ही रेसिपी घेऊन आलेलो आहोत तर सुरुवात करूया कढईमध्ये आपल्याला एक कप किंवा एक वाटी कुठलंही एक मेजरमेंट ठेवा आणि हे तीळ जे आहेत पांढरे तीळ आपल्याला भाजून घ्यायचे तर आपल्याला तीळ भाजत असताना नेहमी गॅस मंद किंवा अगदी मीडियम टू लो गॅस ठेवून आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत तिळाचा कलर खूप जास्त असा डार्क होऊ नये फक्त तीळ आपले छान भाजले गेले पाहिजेत इतपत ही काळजी घ्या आणि सतत हलवत हे जे तीळ आहेत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत साधारणतः दोन ते तीन मिनटानंतर पांढऱ्या तिळाचा कलर थोडासा बदामी होईपर्यंत आपण भाजून घेतलेले आहेत आता हे तीळ आपण साईडला काढून ठेवणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता यातले काही तिळ आपण ग्राइंड करणार आहे किंवा वाटून घेणार आहे आणि अर्धे तीळ मी शिल्लक ठेवणार आहे तर या पद्धतीने आता आपण एका कपामधले अर्धे कप, कप तीळ वाटून घेऊया तर मिक्सरमध्ये मोठी मोठी जाडसर भरड आपल्याला इकडे काढून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे ही भरड किंवा तीळ आपण वाटून घेतलेले आहेत तर आता आपण गुळाचा पाक तयार करणार आहे तर याकरता त्याच कढाईमध्ये एक चमचा साजूक तूप एक चमचा थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि आता इथे आपण एक कप गुळ घेतलेला आहे तर गूळ हा मी चिरून वापरलेला आहे एका कपासाठी एक कप आपण इकडे गूळ वापरला आहे रेवडी ही व्यवस्थित गोड होते जर खूप जास्त गोड खात असाल तर मग थोडंसं गूळ वाढवला तरी चालेल तर आता इथे आपण हा जो गूळ आहे तो वितळवून घ्यायचा आहे आपल्याला सतत हलवतरा आणि ज्यावेळेस गुळ वितळतो त्यावेळेस गॅस नेहमी मिडियम ठेवा तर आता आपल्याला या गुळाचा जो पाक आहे पाण्यामध्ये टाकून चेक करायचा आहे याची गोळी तयार झाली पाहिजे जर हा गुळ खेचत असेल किंवा असा ओढला जात असेल तर अजून ते थोडासा पाक तयार व्हायचा आहे तर इथे बघा आपला पाक तयार झाला आहे गुळाचा कलर पूर्ण चेंज झाला आहे अगदी गोळी कडक होती आहे या गुळाची तर गॅस पूर्ण बंद केलेला आहे मी कारण गॅस चालू ठेवला तर मग अजून पाक पुढे जाऊ शकतो आता इथे आपण एक चिमुडभर फक्त खाण्याचा सोडा वापरला आहे जेणेकरून हा जो गुळाचा पाक आहे तो हलका फुलका होतो आणि खूप छान पद्धतीने ही जी रेवडी होते ती खुसखुशीत होते तर हा आपण अशा प्रकारे जो गुळाचा पाक आहे तो फुलून घेतलेला आहे किंवा तो फसफसला गेलेला आहे आपण जो जे काही पावडर ॲड केलेली आहे खाण्याचा सोडा त्यामुळं हे असं होतं आणि यातच आपण तिळाचं कूट जे काही करून घेतलं होतं तेही यामध्ये ॲड केलेलं आहे अशा प्रकारे आणि व्यवस्थित एकजीव करून घ्या तर आता बघा गॅस पूर्णपणे बंद केल्यानंतर हे लगेच मिश्रण आपल्याला अशा प्रकारे एक पोळीपाटावर थोडंसं मी तूप लावून घेतलेलं आहे खाली प्लॅटफॉर्मवर सुद्धा स्वच्छ करून त्याला तुम्ही तूप लावून हे असं एकजीव करून घ्या किंवा थोडंसं आपल्याला हे गार करून घ्यायचं किंवा थंड झालं पाहिजे मिश्रण अगदीच गरम गरम आपल्याला यापासून रेवडी बनवता येणार नाही हाताला खूप जास्त चटके बसतील तर ही प्रोसेस थोडीशी हाताने मऊ करून घ्यायचं हे आपल्याला मिश्रण असं कारण आणि थोडंसं हाताला तुम्ही तूप लावू शकता जेणेकरून ते हाताला चिटकणार नाही आणि अगदी गरम गरम असतानाच अशा प्रकारे गोल गोल रेवड्या तुम्हाला बनवून घ्यायच्या आहेत तर ही रेवडी तुम्ही अगदी गोल गोल अशी गोळीसारखी बनवू शकता किंवा अशी चपटा आकार देऊन याला जे काही तिळ आपण भाजलेले शिल्लक ठेवले होते ते लावून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आणि या सगळ्या रेवड्या ज्या आहेत आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर या प्रकारची रेवडी बनवत असताना थोडीशी घाई करावी लागते कारण हे जे मिश्रण आहे ते खूप लवकर लवकर थंड होतं आणि मग त्यापासून ज्या रेवड्या होतील त्या अशा होती, व्यवस्थित होणार नाहीत याकरता आपल्याला जर मिश्रण तुमचं खूप जास्त थंड झालं आणि रेवडी होतच नसेल तर अशा वेळी कढईत टाकून थोडंसं गरम करून घेऊ शकता मिश्रण किंवा तुमच्याकडे जर आवन असेल तर एक थर्टी सेकंडसाठी ते मिश्रण थोडंसं गरम करून घ्या किंवा रिहीट करून घ्या म्हणजे छानपैकी ते मऊ होईल आणि त्यापासून अशा प्रकारे सगळ्या पिठाच्या किंवा सगळ्या मिश्रणाच्या आपण इकडे रेवडी बनवून घेतलेल्या आहेत तर या रेवडी खूप खुसखुशीत होतात कारण आपण पाकामध्ये खाण्याचा सोडा वापरल्यामुळं अगदी या खुसखुशीत होतात आता एक पंधरा मिनटानंतर ह्या व्यवस्थित फर्म झालेल्या आहेत तर, एका तर मी एका बाउलमध्ये ह्या काढून दाखवते तर नेहमी रेवडी बनवत असताना थोड्या थोड्या प्रमाणात बनावी कारण जे काही मिश्रण असते ते खूप लवकर गार होतं किंवा थंड झाल्यामुळं तुम्हाला रेवड्या व्यवस्थित बनवता येत नाहीत तर थोड्या थोड्या प्रमाण घेऊन अशा प्रकारे खुसखुशीत रेवड्या बनवून घ्या खूप छान आपली ही रेवडी तयार आहे मकर संक्रांतीसाठी स्पेशल आपण रेवडीची रेसिपी घेऊन आलो आहोत तर यामध्ये व्हेरिएशन्स तुम्ही ड्रायफ्रूट्स पावडरसुद्धा मिक्स करू शकता आता या रेवडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडलीच असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका सोबतच घंटीचं ऐकून दिले त्यालाही क्लिक करा